माझं नाव अक्षय बाळासरकारे, राहणार सातारी, तालुका येवला, जिल्हा नाशिक। माझ्याकडे 10 एकर शेतजमीन आहे। तर आम्ही खरीप हंगामासाठी दरवर्षी वेगवेगळे क्रॉप घेत असतो, त्यामध्ये सोयाबीन झालं, कॉटन झालं, मेथ झालं, अशा प्रकारचे वेगवेगळे क्रॉप आम्ही घेत आहोत। त्यासाठी आज आमच्याकडे RCFचे सहाय्यक कृषी अधिकारी महाराष्ट्र यांच्याकडून खरीप हंगाम बीज प्रक्रिया स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे। त्या स्पर्धेमध्ये मी आज पार्टिसिपेट करत आहे। त्यासाठी RCF कडून आपल्या आपल्या आपल्यासाठी जे बायो फर्टिलायझर सीड ट्रीटमेंटसाठी देण्यात आलेलं आहे, त्याचं नाव आहे बायोला। त्याचे आज आपण सोयाबीनसाठी सीड ट्रीटमेंट करत आहे। तर बघूया आपण आता सीड ट्रीटमेंट कशी करायची। तर त्यासाठी आपण RCF कडून जे बायोला नावाचं जे प्रोडक्ट आहे ते आपण 25 ml घेणार आहोत, माझ्या मते 1 किलो सोयाबीनसाठी। तर ते ॲप्लिकेशन असे करत आहोत आपण। पंचवीस एम एल बायोला घेतल्यानंतर ते सोयाबीनमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स होईल, अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं। म्हणजे पुरेपूर जे बायोला आहे ते प्रत्येक दाण्याला लागलं पाहिजे। अशी प्रक्रिया झाल्यानंतर आपण याला कोवळ्या उन्हामध्ये किंवा सावलीमध्ये 15 ते 20 मिनिटं सुकवण्यासाठी पसरून द्यायचं। आणि त्यानंतर जेव्हा आपल्याला त्याची सोविंग करायची त्यानंतर आपण त्याला सोविंग करू शकतो। तर जी बीज प्रक्रिया आपण आज केली अजोल RCFचं जे प्रोडक्ट आहे बायोला म्हणून, तर त्याचे फायदे असे आहे की जे आपण बीज प्रक्रिया करण्याचे मुख्य कारण जे आहे ते जर्मिनेशन इफिशियन्सी वाढवण्यासाठी आपण बीज प्रक्रिया करतो। आणि जे येणारे रोग असतात, मळ रोग, कुज रोग, यांच्यावरती चांगल्या प्रकारे कंट्रोल करण्यासाठी बायो फर्टिलायझर आपण यूज करतो। आणि यामुळे आपले रासायनिक खतांचा पण वापर कमी होतो किंवा आपण त्याला कमी वापरू शकतो। याचे अनेक फायदे आहे आणि आपल्यामध्ये उत्पन्नामध्ये पण याची बऱ्यापैकी वाढ होते। त्यामुळे आपण हे सीड ट्रीटमेंट जे आहे ते आज केलं पाहिजे आपण, आणि याबद्दल सर्व शेतकऱ्यांना माहिती दिली पाहिजे। ठीक आहे, धन्यवाद।